आमच्या चॅनलचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाडा एक्सप्रेसला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नवरात्रीचा पहिला दिवस कल्याणमधील वैष्णवी रुग्णालयासाठी काहीसा खास आणि दुर्मिळ असा ठरलेला आहे. या रुग्णालय शनिवारी एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची अनोखी घटना घडलेली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडे चर्चा होत आहे. कल्याणमधील डॉक्टर अश्विनी कक्कर यांची सामाजिक आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळख आहे. शनिवारी त्यांच्या रुग्णालयात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली. त्यामध्ये 11 पैकी 9 महिलांनी मुलींना जन्म दिल्याची माहिती डॉक्टर अश्विनी कक्कर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कालपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. या नवरात्राच्या पहिल्याच दिवशी रुग्णालयात 9 मुलींचा जन्म झाला, त्यामुळे जणू काही 9 जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना येथे व्यक्त केली जाते. नमस्कार, मी डॉक्टर पूजा कोळी, डॉक्टर अश्विन कक्कर यांची असोसिएट. काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमच्या हॉस्पिटलमध्ये 11 डिलिव्हरीज झाल्या असून त्यामध्ये 9 मुलींचा जन्म झाला आहे. आता हे योगायोग म्हणणार की देवीची कृपा म्हणणार की सांगू शकत नाही. तशी तर देवीची कृपा आमच्या हॉस्पिटलवर सदैव झाली. अकराही बाळ सुदृढ आहेत एकदम. आणि 11 बाळांच्या मम्मी पण एकदम सर्व चांगले.